ने करण ठाणे जिल्हा जिल्हा प्रमुख ग्रामीणचे सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. तर टॉस यस जिंकला रिजवान शेख ने तर निश्चितच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर या ठिकाणी साहेबांना सुद्धा आपण पाहणार आहोत, मात्र साहेबांना विनंती असेल की या स्पर्धेविषयी आपण दोन शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, वंदने शिवसेना प्रमुख, वंदने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नतमस्तक होऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन आयोजित पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणी 2019 या क्रिकेटच्या महाकुंभ मेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित भिवंडीचे आमदार शांतारामजी मोरे, बाला कामडी शहर प्रमुख परब, त्याचबरोबर सर्व या फाउंडेशनचे संचालक, सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, त्याचबरोबर या क्रिकेटच्या महाकुंभमध्ये असलेले सर्व संघ, सर्व क्रिकेट रसिक अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणचा नियोजन पाहत आहे. PPL वांगणी आणि आपल्याला खरं म्हणजे या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून सर्व या भागातील क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येता येतो. त्याचबरोबर क्रिकेट खेळत असताना एकमेकाबद्दल आपलेपणा आपुलकी निर्माण होत असतो, खेळ खेळाच्या जागी असतो आणि म्हणून सगळ्यांना एकत्र आणणं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह निर्माण करणं हे मंडळाचा जो काम आहे परब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा ते नक्कीच. हा दीपक चव्हाण, संपत देशमुख, योगेश रावत ही सर्व जी कमिटी जी आहे त्यांचा हा काम चांगला आहे. आपल्या क्रिकेटच्या रसिक खेळाडू संघ जमलेल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि क्रिकेटच्या सगळ्या संघांना आपल्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणचे पंच असतील, अगदी कॉमेंट्री करणारे असतील, त्याचबरोबर आपली सगळ्यांची या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करणारे सर्व या ठिकाणी सगळ्यांचा योगदान असतो आणि म्हणून सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. अतिशय मार्मिक शब्दामध्ये साहेबांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर साहेबांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर आयोजन कमिटीच्या वतीने, तर आयोजक या स्पर्धेचे आमचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब यांच्या शुभेच्छे आपण पाहतोय. सन्माननीय ज्यांना राज्यमंत्री दर्जा दिलेला आत माग महामंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीणचे सन्माननीय प्रकाशजी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करावा. या ठिकाणी पाहतोय मायेची भगवी शाळ साहेबांच्या अंगावरती परिधान केली जातोय. जरा जोरदार टाळ्या होत्या साहेबांसाठी, कारण त्यांच्या कांद्यावरती असलेली या पूर्ण ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आणि त्याच्यातून मात्र त्यांनी काढलेला वेळ या PPL साठी. तर दीपक चव्हाण असतील, योगेशजी राऊत असतील, त्याचबरोबर संपतजी देशमुख, मात्र तीन वीरांचा या ठिकाणी त्यांच्या शुभाशय साहेबांचा यथोचित्त शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर पुढचे सत्कारमूर्ती असतील आमचे भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब आहेत, यांचा सुद्धा शुभ सन्मान आमचे योगेशजी राऊत यांच्या शुभाशय केला जाईल. त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणार सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातोय.
झाल्यावर पुढचे सत्कारमूर्ती असतील आमचे तालुका प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय बाळभशेठ जगन कांबळे यांचं सुद्धा सन्मान, आमचे संपजी देशमुख साहेब असतील त्याचबरोबर संपजी देशमुख साहेब यांच्या शुभाशे या ठिकाणी केला जाईल मायाची शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख एक मोमेंटन म्हणून आठवण त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जातोय। तर निश्चितच या योगेशी राऊत या आपण पुढे प्रसादची परब सर असेल